स्वागत होते आहे आणि उद्याची नेमकी त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे याबद्दलची माहिती देखील पुण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। पुढची बातमी बघूया। ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावलंय। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठीचं हे समन्स आहे। ठाण्यातील सभेदरम्यान राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती आणि त्यावरून आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आयोजकांसह मनसे पदाधिकाऱ्यांना हे समन्स बजावलं गेलंय। अविनाश जाधव यांना 6 तारखेला उपस्थित राहण्यासाठीचं हे समन्स आहे। सकाळी 11 वाजता ठाणे शहरातल्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये अविनाश जाधव यांना हजर राहण्याच्या अनुषंगाने हे समन्स बजावलं गेलेलं आहे। काही दिवसांपूर्वी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा झाली होती, या सभेवरून हे समन्स बजावलं गेलेलं आहे कारण सभेदरम्यान राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती, त्यावरून आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आयोजकांसह मनसे पदाधिकाऱ्यांना हा समन्स बजावला गेला आहे। सध्या राज्यामध्ये भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात झालेली आहे। काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय आणि त्याचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे। राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे ही भोंगेबाजी। आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय। जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी या संदर्भात। राजनीती करना चाहते उसका मतलब बाप महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते, उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बड़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है, तो आपकी मर्जी। लेकिन हमने ये भी कहा था कि लाउड स्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू हो। योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, वो सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए, चाहे सरकार किसी भी पार्टी को। महाराष्ट्र में जात और धर्म के आधार पर दंगे भड़काना, विभाजन करना, ये उनकी मंशा थी, एक षड्यंत्र था और उनके पीछे एक पॉलिटिकल पार्टी की ताकत थी। ऐसे में उनके ऊपर सिटीजन का मुकदमा बनता है।